तर आता सरकारची जबाबदारी वाढली आहे. या दोन्ही संघटनांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका असते. पण वारंवार चर्चा सरकारच आहे, सरकारच बोलू शकतं. हे सर्वे सर्व सरकार असतं, सरकार मायबाप असतं, त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी. आणि मी यांच्या हे बघा, ही आरक्षणाची लढाई वंचितांची लढाई आहे, त्यामुळे वंचितांच्यासाठी माझ्या नेहमीच मनापासून पोटातून शुभेच्छा आहेत. फक्त दुसऱ्या वंचितांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे अशी समजूतदारीची भूमिका ते घेतील असा मला विश्वास आहे. त्यांच्या मागण्या घटनात्मक दृष्ट्या टिकल्या पाहिजे एवढं साधं माझं मत. त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आतापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे. माझं मराठा आरक्षणाच्या बद्दलचं मत जगजाहीर आहे आणि गेले 2 दशकं राजकारणात मी ते वेळोवेळी मांडलंय, परत परत मांडण्याची आवश्यकता नाही. यामध्ये त्यांना घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं आरक्षणच देता येईल, त्यामुळे आरक्षण कोणी कसंही हो म्हणून ते घटनात्मक जर नाही टिकलं तर मराठा समाजावर घोर अन्याय होईल. त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्यांना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. मुंबईत त्यांनी येऊ नये अशी भूमिका सरकारची आहे.